आहार हा विषय प्रचंड व्यापक आहे. आहाराचे प्रकार आहेत, आहाराच्या आहार तयार करण्याच्या पद्धती आहेत. आहार गरम घ्यावा की थंड घ्यावा, त्याच्यानंतर आहार ऋतू परत्वे कसा घ्यावा, देशकालानुरूप आहार कसा घ्यावा, म्हणजे कुठल्या प्रदेशातल्या लोकांनी कुठला आहार घ्यावा. आता जनरली आपल्याला बघायला मिळतं की पुण्यासारख्या किंवा अहमदाबाद सारख्या या जंगल प्रदेशात, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता मुळात आधी प्रदेशाबद्दल बोलूया, तर तीन प्रकारचे प्रदेश आयुर्वेदामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक जंगल प्रदेश, एक अनुप प्रदेश आणि एक साधारण प्रदेश. आता हे ओळखायचे कसे? तर जंगल प्रदेश जो असतो त्या ठिकाणी सपाट जमीन असते, डोंगर दऱ्या कमी असतात, झाडं कमी असतात, मोठी मोठी झाडं फार कमी असतात आणि हवा रुक्ष असते, सारखा वारा वाहत असतो, वाऱ्यामध्ये धुळीचं प्रमाण जास्त असतं, तिथे पाणी हे कमी प्रमाणात असतं बऱ्याच ठिकाणी किंवा सम प्रमाणात असतं, पावसाचं प्रमाण कमी असतं. आता बघा, नाशिक, पुणे, अहमदाबाद यासारख्या ठिकाणी पाऊस पडतो, बराच पाऊस पडतो, परंतु तो कोकणासारखा भरभक्कम पाऊस नसतो, मुसळधार पाऊस नसतो. आला आला पाऊस गेला, सरीचा पाऊस असतो. दुसरा प्रदेश असतो तो अनुप प्रदेश, याच्या पूर्णपणे विरुद्ध, जसं की सावंतवाडी, गोवा, साऊथ कडले काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी भरपूर झाडं झुडपं असतात, डोंगरदऱ्या असतात, पावसाचं प्रमाण प्रचंड असतं, नद्या नाले प्रचंड भरून वाहत असतात, पावसाचा कालावधी अधिक असतो, तर तिथल्या त्या प्रदेशामध्ये हवामान वेगळं असतं. जंगल प्रदेशातलं हवामान वेगळं असतं, इथे दमट हवा असते अनुप प्रदेशात, जंगल प्रदेशात ही कोरडी हवा असते. आणि तिसरा प्रदेश हा साधारण प्रदेश. तर साधारण प्रदेशामध्ये या दोन्हीचं मिश्रण असतं. तर त्या मिश्रणामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात झाडं, थोड्याफार प्रमाणात डोंगर दऱ्या, थोड्याफार प्रमाणात पाऊस पडतो, कमी अधिक असा असतो, असं असतं. त्याचप्रमाणे जमिनीचा प्रकार असतो. आता जरी आपले खाण्यापिण्याचे पदार्थ सगळ्या ठिकाणी होत असतील, तरी अनुप प्रदेशामध्ये तिथली माणसं जशी वेगवेगळी हवेला तोंड देत असतात, तशी शेती, झाडं झुडपं त्या प्रदेशाला त्या हवामानाप्रमाणे, त्या तिथल्या पाण्याच्या परिस्थितीप्रमाणे तोंड देत असतात आणि त्याच्यातच त्या आहाराचे पदार्थ तयार होतात. तर आपला खाद्यपदार्थाचा विषय जर आपण घेतला, तर अनुप प्रदेशातले जे लोक आहेत तिथे हवा दमट असते, तिथल्या गोष्टी ज्या असतात त्या खाण्यापिण्यामध्ये ज्या असतात त्या थोड्याशा जड असतात, तर त्या प्रमाणात तिथल्या लोकांनी तिथल्या वातपित्त कफ प्रकृतीप्रमाणे आहार घ्यायचा असतो. आता हे सगळं प्रत्येकाला व्यक्तिसापेक्ष होत आलं, पण थोडक्यात सांगायची गोष्ट काय की प्रदेशाप्रमाणे आहार हा एक आहे. ज्या प्रदेशातला माणूस आहे त्याच प्रदेशातला जर आहार असेल तर त्याला तो जास्तीत जास्त पोषक असतो. आहाराच्या बाबतीत एवढं सगळं जर शोधायचं म्हटलं तर एवढं व्यापक आहे, पण मी ढोबळ मानाने एवढंच सांगतो की म्हणतात पाण्यात तुझा रंग कसा, चाला जसा हवा तसा. आता काळ एवढा बदललेला आहे की खाण्याचे पदार्थ सुद्धा, साऊथ मधला इडली डोसा हा युपीमध्ये मिळतो, युपीमधले पराठे वगैरे, पंजाबकडले पदार्थ हे साऊथमध्ये मिळतात. एवढे सगळे खाण्याचे प्रकार ठिकठिकाणी बदलल्यानंतर करण्याच्या पद्धती देखील इकडच्या तिकडे आदान प्रदान झाल्या. मग आता मगाशी मी जे म्हटलं पाण्यात तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा, म्हणजे पाणी ज्याच्याबरोबर राहील तसा त्या पाण्याचा रंग आहे. पाण्याखालची वाळू किंवा माती ज्या रंगाची असेल तसं पाणी दिसतं, पाणी ज्या भांड्यात टाकाल तसं दिसतो, तसं आपण स्वतः ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशानुरूप होऊन जातो. त्याच्याप्रमाणे आपली तब्येत जर आपल्याला सांभाळायची असेल तर आम्ही असं म्हणून चालणार नाही की तुम्ही काम धंदे बंद करा आणि तुम्हाला प्रकृतीनुसार जे सोसवेल तिकडे जा. हां,
हे देखील सांगायचे काही लोकांना वेळ येते. उदाहरणच सांगायचं झालं तर आपण ज्याला दम्याचा त्रास आहे त्या माणसाला आपण सांगतो की तुम्ही कोकणातला माणूस आहे त्याला दम्याचा त्रास असेल आणि त्याला सांगितलं तू पुण्याला जाऊन राहा तर पुण्याच्या कोरड्या हवेत त्याला बरं वाटतं. पुण्यातल्या माणसाला दम्याचा सर्दी खोकल्याचा त्रास असेल आणि जातच नसेल तर त्या माणसाला आपण सांगितलं की तू कोकणामध्ये जाऊन राहा तर बरं होतं. अशा प्रकारचे आपल्याला बघायला मिळतं. परंतु सर्वसाधारणपणे जर विचार केला व्यक्ती सापेक्ष बोलण्याऐवजी व्यक्ती सापेक्ष ही प्रत्यक्ष चर्चा झाल्यावरतीच रुग्णाशी होऊ शकते त्याच्या प्रकृतीनुरूप. परंतु ढोबळमानाने जर विचार केला तर मी जे म्हटलं ज्याला जसा हवा तसा तसा मानवेल तसा आहार तर ज्याला जसा बनवेल तसा आहार घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं तर आपली पात्रता आपण ओळखायची. हा फार कठीण विषय आहे. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे रुग्ण हा ज्ञापक असावा. ज्ञापक म्हणजे काय स्वतःची पात्रता ओळखणारा आणि स्वतःला काय होतंय ते सांगू शकणारा स्वतःची पात्रता व्यक्त करू शकणारा असा पाहिजे. तर आपली स्वतःची पात्रता कशी ओळखावी तर त्याच्यातला प्रश्न असा आहे. हे काहीतरी उदाहरणांवरून आपण सांगितलं तर ते लक्षात येईल. काही लोक अशी असतात की एक मिरचीचा वास घेतला तरी त्यांना लगेच ऍसिडिटी होते. आणि काही लोक आपल्याला असे बघायला मिळतात की वर्षानुवर्ष सकाळ संध्याकाळ 10-10, 12-12 मिरच्या खात असतात त्यांना काही ऍसिडिटी नाही काही नाही काही नाही. मग अशा वेळेला पेशंट जेव्हा येतो त्यावेळेला तो आमच्याकडे असं म्हणतो की अरे मी जराशी एक मिरची खाल्ली तर मला असं लगेच ऍसिडिटीचा त्रास झाला. माझा मित्र जो आहे तो 10 वर्ष खातोय. तर पहिली गोष्ट म्हणजे अशी की तुलना नसावी. पात्रता या विषयामध्ये तुलना नाही. आपल्याला जे बनवतंय ते बघावं. बरं शास्त्रानुसार म्हटलं की बा त्याला तसं जमतं मग ह्याला जमत नाही तर त्याच्यात अनेक भाग आहेत. की तो माणूस जर मिरच्या खात असेल मिरच्या खाणारा अनेक वर्ष तर तो त्याला अँटीटोड ठरणाऱ्या काय काय गोष्टी करतो. म्हणजे नॅचरली मिरची खाल्ल्यावर शरीरातली उष्णता वाढणार आहे मग तो पाणी किती पितो पाण्याचं प्रमाण किती मग एका वेळी भरपूर पितो की अनेक वेळा थोडं थोडं पितो त्याच्यानंतर तो झोपतो किती तो त्याच्या बरोबरीने गोड पदार्थ किती खातो गोडाची त्याला किती आवड आहे अधिक त्याची प्रकृती कशी आहे ह्या सगळ्याचा संमिश्र परिणाम म्हणून त्याला त्रास होणं की न होणं हे त्याच्यावर अवलंबून असतं. तशीच गोष्ट जर म्हटली तर अनेक बाबतीमध्ये आपण जर तुलना केली तर आपल्या लक्षात येतं की बाबा आपली पात्रता काय. आता उदाहरण सांगितलं तर काही लोक असे आपल्याला बघायला मिळतात की सकाळ संध्याकाळ दिवस रात्र अजून म्हणून खात असतात पण त्याचं वजन काही गेला वाढत नाही. अगदी तूप खातात श्रीखंड खातात. काही लोक आपल्याला असे बघायला मिळतात की जरास खाल्लं की त्यांचं वजन वाढतं. त्या ठिकाणी पण लोक परत तुलना करतात की बुवा तो माणूस दिवसभर खात असतो त्याचं वजन वाढत नाही मला मात्र जरासं खाल्लं की माझं वजन वाढतं. आता त्या ठिकाणी परत एक विषयाला तुलना करायचा किंवा त्याला जमतं मग मला काय जमत. जगात असं कसं नसतं. आपलं जन्मापासून आपलं जसं कॉन्स्टिट्यूशन असते आपली जशी प्रकृती असते ही प्रकृती ठरते कधी गर्भावस्थेमध्ये ज्या वेळेला शुक्र आणि शुणी म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीजाचा एका क्षणात संयोग होतो त्यावेळेला त्याची प्रकृती ठरते आणि ती प्रकृती त्या गर्भात उतरते आणि तीच प्रकृती आपण आयुष्यभर घेऊन असतो. आता ती प्रकृती कशावर ठरते तर त्यावेळेला माता पिता त्या पुत्रप्राप्तीच्या दृष्टीने ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्यांनी त्या त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलेलं असतं खाण्यापिण्याचे पदार्थ
त्यांच्या शरीरावरती अत्याचार किंवा त्यांची राहण्याची पद्धत किंवा त्या 2 दिवसामध्ये त्या 4 दिवसामध्ये त्या 7 दिवसामध्ये त्यांची लाईफस्टाईल जशी असेल, अति जागरण झालं, अति जेवण झालं, अति झोप झाली, त्याच्याचे परिणाम सुद्धा त्या प्रकृतीवरती येतात आणि तशा प्रकारची वाताची पित्ताची कफाची अशी प्रकृती माणसाची जी असेल ती बनत असते. तर प्रकृती सापेक्ष ही आता जी खाण्यापिण्याची मी उदाहरणं दिली त्याची तुलना करायची झाली तर ती तुलना म्हणजे असं की बाबा आता जो बारीक माणूस आहे ज्याचं वजन वाढतच नाही ती माणसं तुम्हाला अशी बघायला मिळतील की ती वाताची किंवा पित्ताच्या प्रकृतीची असतात. ते एका जागी स्थिर राहू शकत नाहीत, एका जागी 5 मिनिटं बसू शकत नाहीत. ते जरासं काय झालं की स्वतःचं स्वतः जाऊन बटन पंख्याचं बंद करणं, रिमोट घेणं, परत 2 मिनिटांनी जा एक पुस्तक आण, परत दुसऱ्या 2 मिनिटांनी जा दुसरं पुस्तक आण. पण हेच जरासं खाल्ल्यावर ज्यांचं वजन वाढतं ती माणसं तुम्हाला अशी बघायला मिळतील किंवा ते एकाच जागी बसलेली आहेत, वाट बघत असतील, समोरून कोण माणूस आला, अरे हे ही वस्तू दे जरा मला, दुसऱ्याला मिळेल ते जरा बटन बंद कर. बरं, स्वतःवर ज्यावेळी त्यांची कधी काम करायची वेळ येईल त्यावेळेला ते लोक काय करतील, एकदम असं हे करतील, पुस्तक किंवा खाण्यापिण्याचे ताट सुद्धा एकाच वेळेला भरपूर ताट भरून घेतात, परत परत उठायला नको. लग्नामध्ये अशी जर लोक तुम्हाला दिसली तर बुफेमध्ये असं मोठं ताट घेतात, त्या ताटामध्ये सगळं जेवण एकाच वेळेला घेतात, 10 वेळेला जाणार नाहीत. किंवा अभ्यासाला बसत असतील, सगळी पुस्तकं घेऊन बसतात, नको असलेली सुद्धा ते परत उठायला नको. तर आता शारीरिक चलनवलन हा सुद्धा त्याचा भाग असू शकतो. तर हे व्यक्तिसापेक्ष विषय आहेत. मूळ मुद्दा असा की आहाराच्या मागच्या व्याख्यानामधल्या चर्चेनंतर यावेळेचा चर्चेचा विषय असा आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यक्तिसापेक्ष आहेत, पण पथ्य आपण जे म्हणतो त्या पथ्याची जी बेक आहे ती खरी इथे आहे की पथ्य का आवश्यक आहे, पथ्य म्हणजे नक्की काय. लोकांनी उगाच्या उगाच त्या पथ्याचा वागोलगुवा करून ठेवलेला आहे, परंतु तसं नाहीये. पथ्य म्हणजे आरोग्याच्या पथाला म्हणजे मार्गाला जे हितकारी ठरतं ते पथ्य. पण ते पथ्य जे आहे ते कशा प्रकारचं असलं पाहिजे तर आपल्याला सोसवेल ते आपल्याला मानवेल ते महत्वाचा विषय ठरतो. की पथ्य या नावाखाली एखाद्या वैद्याने एखाद्या कागदावरती पदार्थ टिक करून दिले तर शेवटी प्रश्न असा पडतो काय खायचं आणि काय नाही खायचं. पण त्याच्याही पेक्षा मी विचार असा करेन की ज्या गोष्टी खायच्या नाहीयेत त्या किती वेळा खाल्ल्या तर चालतील, किती प्रमाणात खाल्ल्या तर चालतील हे देखील त्याच्याबरोबर महत्वाचं आहे. कारण पथ्य एखाद्याला सांगितलं आणि त्याने ते फॉलो करायचं ठरवलं किंवा नाही ठरवलं हे त्या माणसाच्या परत मानसिक प्रकृतीवर किंवा मनाच्या गुणांवर अवलंबून आहे. एखादा माणूस काय करतो की त्याला गोड खायचं नाही म्हटलं की कशालाच शिवत नाही, ही मानसिक प्रकृती झाली. एखादा माणूस काय करतो की गोड खायचं नाही म्हटल्यावर कधीतरी थोडस खातो. एखादा माणूस काय करतो की गोड खायचं नाही म्हटलं तरी पण ज्यावेळी गोड समोर येतं त्यावेळेला भरपूर खातो. ह्या त्याच्या मनाच्या प्रकृतीवर ठरलेलं असतं. पण गोड पदार्थ जे आहेत ते खायचे असतील तर किती प्रमाणात खावे किंवा न खावे, कशा प्रमाणात खावे, कसं, हा पण एक महत्वाचा विषय त्या पथ्यामध्ये ठरतो. तर असं कुठल्याच पद्धतीने घाबरून जाण्याचं कारण नसतं की पथ्य म्हणजे काहीतरी भयानक गोष्ट आहे. आता उदाहरणात सांगायचं झालं तर हा पथ्य हा आयुर्वेदाचा विषय नाही. जगातल्या प्रत्येक वैद्यक शास्त्रामध्ये एकही डॉक्टर असा नाही की पेशंटला सांगतो तू तुझी लिव्हर खराब आहे तू दारू पी मी तुला औषध देतो असं कोणी सांगत नाही. किंवा कॅन्सर झालेल्या रुग्णाला असं कोणीच म्हणत नाही किंवा तू सिगरेट ओढ, तंबाखू खा, मांसाहार कर, मी तुला औषध देतो. त्या गोष्टी ह्या वर्जच केल्या जातात. त्याच्यामुळे त्या वर्ज करण्याच्या मागचा हेतू जो असतो की आपली तब्येत चांगली राहणं हा असतो. एकच ह्या ठिकाणी विषय विचारात घेतला पाहिजे की मानवी शरीर जे आहे किंवा कुठल्याही प्राण्याचं जे शरीर आहे ते मशीनमध्ये बनणारा घटक नाही.
म्हणजे असं आता एखाद्या ठिकाणी पुतळे वगैरे बनवतात तर त्याचा साचा असतो, त्या साच्यामध्ये ठराविक मटेरियल टाकलं आणि साच्या बाहेर काढला की तो पुतळा झाला. तसे प्राणी बनत नाही. प्राणी बनताना मी सांगितलं मगाशी तसं त्यांची प्रकृती, शारीरिक प्रकृती, मानसिक प्रकृती असे अनेक घटक त्याच्या जन्माच्या आधीच पक्के झालेले असतात आणि तसा तो जन्म घेऊन येतो. पण हे मात्र बघायला मिळतं की एखाद्या माणसाच्या एखाद्या सिस्टीम मध्ये काहीतरी छोटासा दोष असतो आणि त्याचं पर्यवसन एखाद्या संपूर्ण शरीरात होतं असं बघायला मिळतं. जसं आपण बघतो की महाभारतामध्ये मांडीवर गदा मारल्यावर तो गेला, त्या माणसाची जी वीक पॉइंट होता तो त्या ठिकाणी होता, त्याची कारण सगळी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तसं मानवी शरीरामध्ये कुठेतरी असं एक सिस्टीम मध्ये दुर्गत्व राहतं जन्मजात की त्या सिस्टीम मध्ये आजार होऊ शकतो आणि त्या सिस्टीम मध्ये झालेला आजार पोसण्यासाठी कळत न कळत जो माणूस पथ्य करतो करतच असतो. कारण मी सगळ्यात पहिल्या व्याख्यानामध्ये म्हटलेलं आहे आयुर्वेद हे आयुर्वेदाचं ज्ञान आहे. मग जर जसं पोटात दुखल्यावर दुर्वा खातो तसं प्रत्येक माणूस आईस्क्रीम खाल्ल्यावर खोकला येत असेल तर आईस्क्रीम खात नाही हे स्वतःहून करत असतो. अजाणतेपणे होत असतं पण त्याचा अतियोग होतो, कमी प्रमाणात होतो की योग्य प्रमाणात होतो त्याच्यावर अवलंबून ठरतं की त्याच्या जन्मजात कमकुवत सिस्टीमला होत असलेला आजार हा दुसऱ्या सिस्टीममध्ये परत होतो की नाही. कारण त्याच्यावर त्याचं पोषण अवलंबून असतं. मुळात आपण इकडे म्हणतो की षड्रसात्मक आहार पाहिजे, सात्विक आहार पाहिजे आणि प्रमाणात वेळच्या वेळी असा आहार पाहिजे. मग पथ्य हा विषय त्याला परत बाधित नाही का करतो. म्हणजे असं आहे की पथ्य हे सांगताना त्या माणसाचं पोषणाला कुठेही बाधा येणार नाही किंवा त्याला असलेल्या त्याच्या आरोग्याला कुठेही बाधा येणार नाही असा विचार करूनच पथ्याचा विचार हा नेहमी केलेला आहे. आणि तोच विचार हा पेशंट बघून त्याच्याशी बोलून हा पथ्य हा विषय ठरवला जातो. आता आपण या ठिकाणी काय चर्चा करू शकतो की काय खावं काय खाऊ नये याच्यापेक्षा कसं खावं, म्हणजे थोडक्यात असं की शांत चित्ताने जेवावं, हसत खेळत जेवावं, कुठल्याही प्रकारचा एकाच प्रकारचा आहार घेऊ नये. म्हणजे कडधान्य तर कडधान्य, पालेभाज्या तर पालेभाज्या, आज पालेभाजी झाली तर उद्या फळभाजी, परवाच्या दिवशी कडधान्य, असं आलटून पालटून घ्यावं. मांसाहार तर नुसता मांसाहार करू नये. अशा प्रकारच्या गोष्टी जर फॉलो केल्या तर कळत न कळत हे शरीराचं पोषण देखील होतं. एखादी गोष्ट जर आपल्याला मानवणारी नसेल तर आलटून पालटून घेतल्यामुळे इतर गोष्टींमधल्या ज्या गोष्टी असतील ज्या आपल्या शरीराला मिळतील त्या गोष्टी कदाचित पहिली गोष्ट खाल्लेली असेल त्याला ज्या बाधक असतील त्या त्या ठिकाणी कव्हर होतील आणि माणसाची तब्येत चांगली राहू शकते. आणि हे आम्ही कित्येक वर्ष अनुभवतोय आणि ते केल्यामुळे माणसाला सुसह्य होतं. कारण कागदावरचं पथ्य हे कागदावरतीच राहतं, ते होत नाही. औषधाचा प्रभाव पाहिजे तसा होत नाही आणि मग माणसाला प्रश्न पडतो मी आयुष्यभर औषध घ्यायचं का. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा विषय एवढ्यासाठीच आहे की पूर्णपणे औषधं बंद केल्यानंतर सुद्धा एखाद्या व्यक्तीला जर तो आजार झाला नाही तर ती खरी रोगमुक्ती आणि ती रोगमुक्ती हे अंतिम साध्य आहे. हे बघा, आजारी पडणारा माणूस हा आपोआप आजारी होत असतो आणि बरा होणारा माणूस सुद्धा आपोआप बरा होत असतो. औषध डॉक्टर हे त्याला मदत करत असतात बरं होण्यासाठी. म्हणजे आमच्याकडे म्हणतात त्याप्रमाणे की एखाद्या खड्ड्यात पडलेल्या माणसाला आपण हात देत असतो आणि खड्ड्यातून वर येणं हे कशावर अवलंबून असतं, आपण त्याला दिलेल्या हातामध्ये असलेल्या ताकदीमध्ये, त्याच्या स्वतःच्या हातामध्ये असलेल्या ताकदीमध्ये आणि त्याच्या नशिबामध्ये. ह्या गोष्टी सगळ्या जर जुळून आल्या तरच तो माणूस बरा होत असतो. थोडक्यात काय, आजारी होणं हा शरीराचा धर्म आहे. कारण एक साधा श्वास घेण्यापासून तर कुठलाही पदार्थ
खाऊन तो पचवून शरीराच्या बाहेर जाणं इथपर्यंत प्रत्येक गोष्ट करण्यासाठी शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट असतात. आता ते जे कष्ट आहे ते कष्ट करत असताना शरीराच्या ज्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या प्रतिक्रिया कधीतरी शरीर झेलून जातं वयानुरूप ताकदीनुरूप, आणि ज्या वेळेला त्या शरीराला न झेपणाऱ्या होतात त्यावेळेला त्याचा रिफ्लेक्स म्हणून तो आजार होतो. आता उदाहरणच सांगायचं झालं तर मी मागच्या व्याख्यानात सांगितलं होतं की आयुर्वेद हा आपण जे पदार्थ खातो त्या गुणांचा विचार करतो, दोषांचा विचार करत नाही. दोष हा प्रत्येक गोष्टीला असतोच, म्हणजे मिरची ही आवश्यक आहे ठराविक प्रमाणात, परंतु ती अति प्रमाणात झाली की त्रास होतो. पण अति प्रमाणात झाल्यावर होणारा जो त्रास आहे तो मिरचीचा त्रास ठरलेला आहे, कारण ती तिखट असल्यामुळे ऍसिडिटी होणं, मूळव्याध होणं, पाईन्सचा त्रास होणं, लिव्हरचे आजार होणं, अल्सर होणं, अशा प्रकारचे अति प्रमाणात झाल्यावर आजार होण्याची शक्यता असते. पण ते होऊ नये म्हणून इतर गोष्टी जर त्या प्रमाणात घेतल्या गेल्या तर ती मिरची देखील पचते, आणि जी गोष्ट श्रीखंडासारखी पचणारी नसेल ती देखील मिरची खाल्ल्यामुळे पचते. म्हणजे थोडक्यात काय की एखादा पदार्थ खाल्ल्यावर जर समजा त्या पदार्थामुळे एखाद्या व्यक्तीला आजार झाला तर तो आजारी होणं हा शरीराचा धर्म आहे. आपण बघतो की वयाच्या 90 पुढची माणसं कधी कधी असा आतमध्ये आवाज घेतात, म्हणजे बोलताना त्यांना कष्ट होतात, म्हणजे साधा श्वास टाकायला सुद्धा कष्ट होतात. आणि ती जी माणसं आहेत ती माणसं शरीराची किती खगलेली असतात, त्यांना ताकद कमी असते, तीच गोष्ट श्वास घेताना देखील त्यांची होत असते. म्हणजे आता श्वास घेणं सुद्धा कष्टाचं आहे. तर हे सगळे कष्ट जर झेपायचे असतील तर शरीर हे आपलं धर्माचं साधन आहे, ते चांगलं असलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी औषधाची किंवा आहाराची वेगवेगळ्या पद्धतीने योजना करणं हा शरीरासाठी केलेला अपधर्म आहे. म्हणजे थोडक्यात असो की शरीर आजारी होणं हा त्याचा धर्म आहे, शरीराला व्याधी होणं हा त्याचा धर्म आहे, शरीर आजाराने ग्रस्त होणं हा त्याचा धर्म आहे, आणि औषधं खाणं हा त्याचा अपधर्म आहे. म्हणजे त्याच्यासाठी आजार होण्याची वाट बघायची नाही आहे. औषधाचा आधीपासून योग्य त्या प्रमाणात आहार औषधी असेल तर तो शरीराला पोषकच भाग ठरतो, कुठल्याही आजाराची निर्मिती होत नाही. ह्या सगळ्या भावनेतून पथ्य ही संकल्पना साकारलेली आहे.